अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापुरनामा 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून। सोलापूर शहर व जिल्ह्यातील डेंगू व मलेरिया सारख्या रुग्णांना नियंत्रण करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली। दिनांक 26 सप्टेंबर रोजी सोलापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये डेंगूचा उपचार घेताना एक 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील डेंगू मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे गरीब कामगार शेतकरी व सर्वसामान्य माणसांना याचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने याच्यावर वेळेस उपाययोजना करावे म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली। त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, सोलापूर शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे, सोलापूर शहर संपर्क प्रमुख परवेज मुल्ला, सलीम शेख, इरफान मुजावर, रमजान नदाफ, मल्लू पाटील, परमेश्वर मडपती व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने निवेदन दिलो। या निवेदन मध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेची प्रमुख मागणी अशी होती की काल सोलापूर शहरातील मार्कंडे हॉस्पिटल मध्ये डेंगूचा उपचार घेताना एक 14 वर्षीय मुलगा त्याची मृत्यू झालेली आहे। सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डेंगू मलेरिया सारखे रुग्ण पसरत आहे। या डेंगू सारख्या भयंकर रुग्णांना नियंत्रण करा म्हणून आम्ही मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी निवेदन उपोषण आंदोलनाद्वारे आम्ही पत्रव्यवहार करून सर्वसामान्य माणसांना जगण्यासाठी मानवाधिकारांच्या रक्षणेसाठी काम करत राहणार, एवढंच सांगून मी आपले शब्द देऊन संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या मार्फत आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटून एका निवेदनाचं नियोजन केलं। झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो। विषय असा होता की सोलापूर शहरातील एका अवघ्या 14 वर्षाचा मुलाला डेंगू होऊन मृत्यू पावला आहे। आज तरी अशी वेळ आहे की आज जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभागाला सांगण्याची वेळ आहे की बाबा ही रोगराईचे दिवस आहेत काय। तर ह्या सांगण्याच्या मागचा उद्देश आहे की झोपलेल्या शासनाला आज मानव अधिकार संरक्षण समिती ही जागी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे एकत्र आली आहे।